नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. नारायण राणेंसहित महाराष्ट्रातील इतर नेत्यांनीही घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. केंद्र सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. बुधवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली असून त्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राणे आणि सोनोवाल माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना सर्वप्रथम शपथ दिली गेलेली आहे. महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉक्टर भारती पवार, डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी थोड्याच वेळापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता, त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं एक कॅबिनेट मंत्रीपद कमी झालेले होते. मात्र त्यानंतर लगेचच नारायण राणेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राला मिळालेली 3 कॅबिनेट मंत्रीपदं कायम राहिलेली आहेत. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांच्या रूपात महाराष्ट्राकडे 2 कॅबिनेट मंत्रीपदे आहेत. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला असून यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे. राणे शिवसेनेला सातत्याने लक्ष करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाची रसद घेऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपने प्रयत्न केलेला आहे. मैं नारायण तातू राणे ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता अखंडता अक्षुण रखूँगा. मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा. मैं नारायण तातू राणे ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा